पद्धतीने मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये 100% पेक्षा जास्त परसेंटेज निकाल जाहीर झाला होता. 200 पेक्षा 214, 220 नॉर्मलायझेशनमुळं विद्यार्थ्यांची मार्क वाढलेली होती. परंतु आता आय बी पी एसचं जे नॉर्मलायझेशन केलेलं आहे आय बी पी एस, तर त्यामध्ये जर आपण बघितलं 200 पैकी मित्रांनो फक्त 90 म्हणजेच 45% या ठिकाणी सर्व कॅटेगरीचा निकाल आय बी पी एसने घोषित केलेला आहे. तर सगळे जे अजून जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे, ग्रामसेवक असेल, अंगणवाडी सुपरवायझर असेल, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, या चार पदांचे रिझल्ट अजून पण म्हणजे परीक्षा झालेली नाही. ठीक आहे, त्याची परीक्षा झालेली नाही. मग बाकीचे जे आहेत त्यांचे रिझल्ट लागायला सुरुवात झालेली आहे. आणि सर्व रिझल्ट मित्रांनो आपण आपापल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती सुद्धा पाहू शकता. आणि त्याचे कसे पाहिजे, काय करायचे, तर त्याची मित्रांनो सर्व जिल्ह्यांचे मी काय केलेत, लिंक जे आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. आणि सर्व जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत त्यांचे मनापासून अभिनंदन मित्रांनो. आणि आपला अभिप्राय सुद्धा नक्की आपल्या एक्झाम ऑडिओला कळवू शकता, कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एक्झाम क्रॅक केलेली आहे का आहे. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे 72 48 93 01 76. या ठिकाणी जर आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो, जिल्हा परिषद कोल्हापूरची एक वेबसाईट जस्ट मी PDF तुमच्यासमोर ओपन केलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता कॅटेगरी आणि ही जे काय आहे हा जो पेपर आहे, तर हा पेपर आहे मित्रांनो सिनियर असिस्टंट अकाउंटंट. ओके, म्हणजे वरिष्ठ लेखा जे पण पद होतं, ठीक आहे, तर त्यामध्ये एवढे फॉर्म आलेले नाहीत. कारण त्यासाठी मित्रांनो एकतर कॉमर्सचेच फक्त विद्यार्थी होते, त्यामध्ये पण त्यांनी प्राधान्य दिलं होतं की जे पण ज्यांना पण 3 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे किंवा मिनिमम 3 वर्ष अनुभव आहे अशी त्यांनी काहीतरी अट दिलेली होती. त्यामुळं काही विद्यार्थी कमी प्रमाणामध्ये आले होते. म्हणजे SC साठी फक्त 105 विद्यार्थी या ठिकाणी बघू शकता अपिअर झालेले आहेत. त्यापैकी मित्रांनो 56 विद्यार्थ्यांचं क्वालिफाय झालेलं आहे. ST मध्ये 40 विद्यार्थी अप्लाय झालेले आहेत, 28 विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाईड झालेले आहेत. असं या ठिकाणी 217 विद्यार्थी फक्त या ठिकाणी काय झाले होते मित्रांनो, अपिअर झाले होते. आणि त्यामधले 132 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. आणि कट ऑफ जर आपण बघितला तर फक्त 90% या ठिकाणी कट ऑफ. आणि या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्ट वाईज या ठिकाणी मार्क त्यांनी जाहीर केलेले आहे. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं मराठीला किती पडलेले आहेत, इंग्लिशला किती पडलेले आहेत, GKला किती पडलेले आहेत, रिजनिंगला किती पडलेले आहेत आणि टेक्निकलला किती पडलेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 30 मार्काचं या ठिकाणी 30 प्रश्न काय होते मित्रांनो मराठीसाठी होते. 30 आपण जर बघितलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं 30 गुण म्हणजे 15 प्रश्न 30 गुण असं प्रत्येक मराठी, इंग्रजी, GK, रिजनिंग, ओके असं होतं. आणि टेक्निकलचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला 40 प्रश्न होते 80 गुणांसाठी. तर असं एकूण टोटल 200 गुण होते, 100 प्रश्न या ठिकाणी दिलेले होते. तर या ठिकाणी जर आपण पहिल्या विद्यार्थ्याला बघितलं तर पहिल्या विद्यार्थ्याला मित्रांनो 154 या ठिकाणी पडलेले आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक सब्जेक्ट वाईज त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे एक सुटसुटीत पद्धतीने आलेला आहे. विद्यार्थ्यांना एक वाटतं की ठीक आहे मला मराठीला एवढे, याला एवढे असे पडलेले आहेत. तर जास्तीत जास्त मराठीला विद्यार्थ्यांनी आउट ऑफ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 28 विद्यार्थ्यांना 28 सुद्धा 30 पैकी 28 मार्क घेतलेले. इंग्लिशला ॲव्हरेजेस आहेत 12 22 8, ओके असे ॲव्हरेज, तरी पण सिलेक्शन झालेलं आहे. असं नाही की इंग्लिशला मला कमी आहे का आहे म्हणून माझं सिलेक्शन कमी होऊ शकतं असं काय नाही. बघू शकता तुम्ही मित्रांनो एका विद्यार्थ्यांनी जर आपण बघितलं तर या ठिकाणी जसं की इंग्लिशला 8 फक्त मार्क घेतलेले आहेत, 8 तरी पण टोटल 124 झालेले आहेत. आणि इथं एक जणांनी इंग्लिशला 22 घेतलेले आहेत, ओके तरी पण 124 झालेले आहेत. म्हणजे एका ठिकाणी जर तुम्हाला कमी मार्क असतील तर एका ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तुमची मार्क गेन करू शकता दुसऱ्या ज्या तुमचा विषय स्ट्रॉंग आहे. जसे की या ठिकाणी टेक्निकलला आपण बघू शकता काही विद्यार्थ्यांनी जास्त मार्क घेतलेले आहेत, काहीने कमी घेतलेले आहेत. परंतु बाकी ठिकाणी आपल्याला म्हणजे कोणता तरी एक सब्जेक्ट आपला स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण मेरिटमध्ये बसणार आहे. सगळे मेरिटमध्ये बसलेले विद्यार्थी आहेत आणि सर्वांचं मनापासून अभिनंदन मित्रांनो. असेच बाकीचे पण रिझल्ट येतील आपल्या टेलिग्रामवरती, ते लिंक टाकलेलं आहे, तिथून तुम्ही काय करू शकता पाहू शकता. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. आपला अभ्यास चालू राहू द्या. जिल्हा न्यायालय भरतीसाठी सुद्धा भरपूर जागा आहेत मित्रांनो, त्याचा पण अभ्यास चालू राहू द्या. आपल्यासोबत जर हे मार्गदर्शक नसेल तर नक्की घ्या. अधिक माहितीसाठी 72 48 93 01 76 या नंबरला आपण संपर्क करू शकता. धन्यवाद.